वीज वितरण विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीमधील विद्युत पंपासह लाईन बंद केली आहे, त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय. दरम्यान वीज वितरण विच्या विरोधामध्ये वसमत मधील उपविभागीय कार्यालयावरती संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतामधील विद्युत पंपासह लाईन बंद केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय. वीज वितरण विभागाच्या या मनमानीच्या विरोधामध्ये वसमत येथील उपविभागीय कार्यालयावरती संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडचे वसमत विधानसभा अध्यक्ष मुरलीधर वागल, सतीश जाधव पाटील महागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय. वसमत येथील हुतात्मा बहिर्जी कॉर्नरपासून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते. अगोदरच शेतकरी अत्यल्प पावसामुळे आणि नापिकीमुळे अडचणीत आलाय आणि आता शासनानं शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्वकल्पना न देता शेतामधील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केलाय, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गानं उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण विभागाचे उप अभियंता क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आलंय. मुंबईवरून अहमदाबादला जाणारी तुम्ही मेट्रो ट्रेन महाराष्ट्रामध्ये आणता, अरे तुम्हाला मेट्रो ट्रेन साठी 365 कोटी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा नाही. आम्हाला स्वाभिमानाचे धडे तुम्ही शिकिता. अरे आम्ही कशाचाही विचार न करता, म्हणजे पाऊस पडल धरणाला पाणी येईल, आभाळ येईल का ऊन पडल वारा सुटल, कशाचाही विचार न करता 1-1 लाख रुपये मातीत टाकणारे आम्ही माणसं, हजारो एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करणारे आम्ही माणसं, सोयाबीन 3,000 विकलं 2,000 विकलं तरी शेतकऱ्यांना कधी शेती करणं सोडून दिले का? जग जगलं पाहिजे म्हणून आम्ही शेती करतो, लोकांना खायला भेटलं पाहिजे म्हणून आम्ही शेती करतो. एवढा आम्ही जगाचा विचार करत असताना आमच्यासारख्या शेतकऱ्याचा विचार कोणत्याही सरकारने केला नाही. युपीएचं सरकार असो का आता आलेलं नालायक एनडीएचं सरकार असो, आतापर्यंत सगळे सरकारनं शेतकऱ्याला चुना लावला. सनदशील मार्गाने मोर्चा आणलेला आहे, संविधानाला अनुसरून मोर्चा आणलेला आहे. जर 5 दिवसामध्ये तुम्ही आमच्या या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर तुम्ही संभाजी ब्रिगेडची स्टाईल पाहा असाल आणि 5 दिवसांनी संभाजी ब्रिगेड कुठपर्यंत आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करा म्हणून ओरडायचं, कुठपर्यंत आम्ही हमी भाव द्या म्हणून ओरडायचं, कुठपर्यंत मोर्चे काढायचे? अहो ज्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे त्या महाराष्ट्रामध्ये एवढे सारे मोर्चे निघते आहेत. या महाराष्ट्राला आपण संतांचा महाराष्ट्र म्हणायचा की मोर्चाचा महाराष्ट्र म्हणायचा हा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभा आहे. या शासनाला आम्ही कळकळीची या ठिकाणी विनंती करतो आहोत, 5 दिवसामध्ये जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आणि त्यावेळेस आम्ही कुठल्याही पोलीस प्रशासनाला कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही निवेदन द्यायला देणार नाहीत किंवा परवानगी मागणार नाही. सगळं निवेदन देणं आणि परवानग्या मागणं, परवानग्या मागायला गेलं तर आमचे निवेदन घेत नाहीत, परवानगी देत नाहीत, करणार काय? आजपर्यंत एवढे उस्मानमध्ये मोर्चे निघालेले आहेत, सांगा तुम्ही आम्हाला किती मोर्चांना तुम्ही परवानगी दिली? जे मोर्चाचे लोक आयोजक असतात अशा किती मोर्चाच्या लोकांना तुम्ही नोटीस दिलेले आहेत 149 च्या, सांगाल तुम्ही? उमेश चक्कर पाटील, सी24 तास, हिंगोली.